जय शिवराय मंडळी. तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पुन्हा आपण आलेलो आहोत एक अशाच नवीन ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे वाई तालुक्यात असलेले भद्रेश्वर मंदिर हे ठिकाण होय. आणि कृष्णा नदीच्या काठावरती अत्यंत शांतमय ठिकाणी वसलेलं हे भद्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. अतिशय पुरातन असं मंदिर हे आपल्याला या नदीकाठावरती पाहायला भेटतं. तर संपूर्ण मंदिराचे चित्रीकरण तर आपण करणारच आहोत. तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मंडळींनो जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर जाणून घेऊया या मंदिराविषयी संपूर्ण माहिती. तर या मंदिराचं पूर्वीचं नाव अमृतेश्वर मंदिर हे होय. परंतु ब्रह्मदेवाने त्यांच्या संकट काळामध्ये या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यांचे भद्र झाले. भद्र झाले म्हणजेच त्यांचे चांगले झाले. म्हणून या मंदिराला ब्रह्मदेवाने तपश्चर्या केल्यानंतर भद्रेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले. या मंदिराविषयी अधिक माहिती आपल्याला व्यास मुनींच्या स्कंद पुराणातील सह्याद्री खंडातील 11व्या अध्यायामध्ये या मंदिराचा उल्लेख केल्याचा आपल्याला आढळून येते. त्यामुळेच या मंदिराची सतीयुग आणि द्वापर युगामध्येही नोंद असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी आल्यावरती समजते. अशा या प्राचीन मंदिर परिसरामध्ये आपणास बाहेरील बाजूस शंकर महादेवाच्या पिंडी देखील पाहायला भेटतात आणि सुबकाशी आपल्याला एक नंदीची मूर्ती देखील या ठिकाणी पाहायला भेटते. मूळ मंदिर हे हेमाडपंथी शैलीतले असून मंदिराच्या परिसरात आपल्याला नव्याने बांधकाम झालेले पाहायला भेटते. तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार देखील आपल्याला झाल्याचे या ठिकाणी आल्यावरती पाहायला भेटते. तर मित्रांनो, ह्या मंदिराच्या बाजूने सुंदर अशी आपल्याला कृष्णा नदी वाहताना दिसते. आणि ह्या नदी पात्रामध्ये तुम्ही पाहू शकता की काही ठिकाणी बऱ्याच प्रमाणात रांजण खळगे तयार झालेले आपल्याला पाहायला भेटतात. तर पावसाळ्यामध्ये हे वातावरण अतिशय सुंदर असं असतं. तर या ठिकाणी नदी पात्रामध्ये पहा, दोन छोटी अशी मंदिरं आहेत आणि बाजूला एक पिंडही पाहायला भेटते आपल्याला. आणि हेच ते कृष्णा नदीचं पात्र, अतिशय सुंदर असं ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि मंदिरातून नदी काठावर येण्यासाठीचा हा दगडी पायरी मार्ग, तर ह्याच पायरी मार्गाने आपण नदीमध्ये येऊ शकतो घाटावरती. तर ह्या नदी काठावरतीच बाजूलाच आपल्याला अतिशय पुरातन असं हे जे आहे भद्रेश्वर मंदिर पाहायला भेटतं. आणि खूप सुंदर असं हे भद्रेश्वर मंदिर या काठावरती उभारलेलं आहे. तर एक वेळ आपण ह्या मंदिराला सर्वांनी येऊन अवश्य भेट दिली पाहिजे. तर मंडळींनो, तुम्हाला भद्रेश्वर महादेव मंदिर कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय श्री राम.